हाय फ्रेंड्स, क्रेजी क्वीन ओवर हियर। आज मी तुम्हाला भूलभुलैया 3 चा रिव्ह्यू देणार आहे। भूलभुलैया 3 हा असा मूवी आहे जो यंगस्टर्स लोकांना खूप आवडेल बघायला। ह्याची सुरुवात कशी होते तर बंगालमधील रक्तघाट नामक एका जागी एक राजा बसला आहे आणि त्याच्यासमोर एक नर्तकी नाचते आहे आणि ती नर्तकी नाचता नाचता एवढी बेहोश होते, नाचात म्हणजे दंग होते आणि शेवटी राजा तिचा वध करतो। याच्यानंतर कित्येक वर्षांनी त्या महालामध्ये एका माणसाची एंट्री होते आणि ते तो म्हणजे रुहबाबा, म्हणजे कोण, आपला कार्तिक आर्यन। ह्याची एंट्री होते आणि तिकडे त्याला त्याची मैत्री एका मुलीबरोबर होते आणि त्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळतात आणि ती मुलगी त्याला इतिहास सांगते महालाचा की असं असं इकडे एका नर्तकीचा वध केलेला आणि माधुरी आणि विद्या यांचं नृत्य सुरू होतं तिथे आणि त्या दोघी तिथे नाचतात आणि त्या दोघींनाही असं रूहबाबावर डाऊट आहे की हाच तो राजा आहे ज्याने त्या मंजुलिकाचा वध केलेला। तर असा हा मूवी आहे एकंदर। आणि नंतर काय होतं हे बघायसाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल। आता इथे चित्रपटाची स्टोरी चांगली आहे पण तेवढी ती त्यांना रंगवता आली नाही आहे। अनीस बजमीला हे त्याचे डायरेक्टर आहे, त्याला एवढी रंगवता नाही आली आहे। आणि तुम्ही विद्या बालनचं म्हणाल तर विद्या बालन ही जेवढी भूलभुलैया 1 गाजली आहे ना, त्याचं एक 50% पण तिने या भूमिकेला तिने काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही आहे। कारण ती अशी सेटवर आहे ना थकलेली वाटते, तो जोश तिच्यात दिसत नाही, तिच्या ॲक्टिंगमध्ये ते एक हुनर जे आधी होतं दडलेलं ते दिसत नाही, ती अशी मंदावलेली वाटते। माधुरी हिने तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे, तरी ती अजून उत्कृष्ट करू शकली असती असं मला वाटते, पण ठीक आहे तिने तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे। आणि म्हणाल कार्तिक आर्यनचं तर त्याच्या बाबतीत काय बोलू, तो तर म्हणजे एवढा चॅलेंजिंग वाटला आहे की त्याने ॲट अ सेम टाईम कॉमेडी पण उत्कृष्ट केली आहे, त्याचबरोबर त्याने एक जो म्हणजे सेन्स ऑफ हॉररनेस असतो किंवा एक सस्पेन्शन असतं ते त्याने खूप जपलं आहे की असं बघताना भीती वाटते की काय असेल, हा नक्की कोण आहे, काय आहे, हे काम त्याने अतिशय उत्कृष्ट केलं आहे। सगळ्या यंगस्टर्स लोकांना हा खूप आवडतो आणि त्याने त्याची भूमिका उत्कृष्ट वठवली आहे कार्तिक आर्यननी आणि खूप छान दिसतो प्रत्येक त्याच्या ॲक्टिंगमध्ये। त्यांनी त्याची ती म्हणतात एक सस्पेन्स क्रिएट केला आहे, कॉमिक टायमिंग, त्याचं टायमिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप त्याने छान जपलं आहे। त्याच्यामध्ये ॲक्टिंग चांगली केली आणि डान्समध्ये तर ही इज नंबर 1, म्हणजे गाणी म्हणाल, संगीत म्हणाल, इतकं उत्कृष्ट दिलं आहे। प्रत्येक गाणं हे बघायला खूप छान वाटतं, त्याचे बीट्स चांगले आहेत, गाणं चांगलं आहे आणि खूप छान वाटतं। आणि हाही खूप छान नाचला आहे कार्तिक आर्यन त्याच्या गाण्यांवर। माधुरी आणि विद्या बालन ह्यांचाही जो सिक्वल डान्स आहे तोही खूप छान आहे त्याच्यामध्ये, पण ऑफकोर्स माधुरी जास्त उत्कृष्ट वाटते विद्यापेक्षा। विद्या थोडी कुठेतरी मागे पडते त्याच्यामध्ये। आणि हा मूवी जेवढी कथा चांगली लिहिली आहे ना तेवढा रंगवता आला नाही असं मला तरी वाटतं, म्हणजे अजून चांगला करून दाखवता आला असता हा मूवी। परत जे कॉमेडियन्स आहेत म्हणजे मिश्रा जे आहेत किंवा राजपाल यादव आहेत यांना पण काही एवढे म्हणजे असे म्हणतात ना ह्युमर असं काही जास्त दिसलं नाही की यांना असे काही डायलॉग्स असे एवढे पॉवरफुल नाही वाटत की आपण खोखो हसू किंवा काय। थोडं सेन्स ऑफ ह्युमरमध्ये पण कमी आहे, ज्याने स्क्रिप्ट लिहिली आहे त्याने सेन्स ऑफ ह्युमर द्यायला खूप कमी केलेली आहे असं मला वाटतं। अजूनही जोक्स, कारण पहिले जेव्हा आपण 2 बघितले तेव्हा पण खडखडून हसलो आहे आणि तेवढं काही या सीझनमध्ये, म्हणजे सीझन म्हणण्यापेक्षा या थर्ड भूलभुलैयामध्ये एवढं हसायला येत नाही, त्यामुळे तो थोडा तिकडे न्याय कमी झालेला आहे। बाकी मूवी उत्कृष्ट आहे, जर तुम्हाला दिवाळीत वेळ असेल तर नक्की जाऊन बघा। यंगस्टर्सचा जो ग्रुप आहे त्यांना हा मूवी नक्कीच आवडेल आणि हिरोईन जी आहे तिच्यावर जास्त म्हणजे तिचं अंग प्रदर्शन करण्यातच डायरेक्टरचं लक्ष आहे, त्यापेक्षा जर तिची ॲक्टिंग, डिमरी जी आहे तिची जर ॲक्टिंग त्यांनी ॲक्टिंगवर लक्ष दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं असं मला वाटतं। तर एकंदर हा मूवी जर म्हणाल तर रंगवला आहे हा कार्तिक आर्यननी, खूपच सुंदर काम झालेलं आहे त्याचं। आणि त्याचा क्लायमॅक्स काय आहे जर तुम्हाला बघायचं असेल की या दोघींनाही वाटते
माधुरी आणि विद्या या दोघींनाही वाटते की हा जो रू बाबा आहे हाच तो राजा आहे ज्याने त्या नर्तकीची हत्या केलेली. तर हे नक्की काय आहे, हा क्लायमॅक्स जर तुम्हाला बघायचा आहे तर तुम्ही नक्की थिएटरला जाऊन बघा, कारण मी ते डिस्क्लोज करत नाही तर तुम्हाला बघायची मजा येणार नाही. तर हा असा भूल भुलैया काल रिलीज झाला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा थिएटर्सना, खूप मजा येईल. आणि म्युझिक तर अप्रतिम आहे, म्हणजे अक्षरशः मजा येते ऐकायला, बीट्स पण छान आहे, डान्स अतिशय उत्कृष्ट आहे, असं अंगात झणझणते आपल्या बघताना, आणि तेच खरं गाणं असतं. तर हे अशीच उत्कृष्ट असा मूव्ही आहे, मी म्हणेन तुम्ही जाऊन बघा भूल भुलैया 3. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, आवडत असतील तर लाईक करा ना, का नाही लाईक करत तुम्ही, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, सी यू.